शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीचं आणि वनस्पतीतील बाष्पीभवनाचं प्रमाण वाढतं। जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन पिकांचीही पाण्याची गरज वाढते। त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचं योग्य नियोजन करून पिकांना योग्य प्रमाणात पाणी द्यावं लागतं। पाण्याची कमतरता असेल तर आच्छादन, मटका सिंचन, फळझाडांची छाटणी, ठिबक सिंचन आणि बाष्पोत्सर्जनाचा वापर अशा तंत्रांचा अवलंब केला जातो। यापैकी कमी क्षेत्रावरील फळबागेमध्ये मटका सिंचनाचा वापर करता येतो। पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर होणाऱ्या या पद्धतीत कमी वयाच्या फळझाडांसाठी 5 ते 6 लिटर क्षमतेचे व मोठ्या फळझाडांसाठी 15 लिटर क्षमतेचे मडके निवडावे। त्यासाठी तळाशी लहानसे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून मडक्याचं तोंड जमिनीच्या वर राहील अशा बेताने मडके झाडाच्या बुंद्याजवळ जमिनीत गाडावं। हे मडकं पाण्याने भरून झाकावं। मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते व त्यातील पाणी हळूहळू पसरून जमिनीत ओलावा तयार होतो। त्यामुळे झाडाच्या मुळांना सातत्याने आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा होऊ शकतो। मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे। वाढत्या तापमानामुळे झाडांवरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असतं। पानांमधील पर्णरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात। त्यामुळे झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा। त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो। झाडे जगण्यास मदत होते। पानाच्या पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी 8% केओलिन म्हणजेच 800 ग्रॅम केओलिन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। त्यामुळे झाडाचे तापमान कमी होते आणि झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते आणि कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा झाड तग धरून राहते। फळबागांमध्ये खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते। मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो। झाडावरील पानांची संख्या कमी करावी म्हणजेच 30% पानोळ्याची छाटणी करावी। ज्या फळबागा फळावर असतील परंतु पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अशावेळी फळांची संख्या कमी केल्याने झाडांना पाण्याची गरज कमी पडते। प्रखर सूर्यप्रकाश फळझाडाच्या खोडावर पडून झाडाला इजा पोहोचू नये यासाठी झाडाच्या खोडाला गवत अथवा बारदाना सुतळीच्या सहाय्याने खोडाच्या संपूर्ण भागावर घट्ट बांधावा। यामुळे खोडाचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण होईल। याशिवाय झाडाच्या खोडाला 1% बोर्डोपेस्ट लावण्याने खोडावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन झाडाचं उन्हापासून संरक्षण होतं व होणारं नुकसान टाळता येतं। याशिवाय फळबागेत अशा उपाययोजना केल्यास काही प्रमाणात पाण्याचा ताण कमी करता येतो आणि कमी पाण्यातही फळबाग वाचवता येते। या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।